नमस्कार. आज ज्येष्ठ कृष्ण प्रतिपदा शके 1941 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. बुलेट ट्रेनसाठीच्या जमिनीवरील आरक्षण बदलास राष्ट्रवादी करणार विरोध. मुंबईप्रमाणे ठाण्यातील गच्चींवरील वेदर शेडला मंजुरी देण्याची मुख्य सचिवांकडे मागणी. आणि उद्या सकाळपासून पुढील 24 तास शहराचा पाणी पुरवठा बंद. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. वर्तक नगरच्या म्हाडा वसाहतीसाठी नियमबाह्य पद्धतीने दिलेलं प्रोत्साहन पर चटई क्षेत्र अधिकृत ठरवण्यासाठी म्हाडा वसाहतीतील उर्वरित पुनर्विकासावर टाच आणण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडून होत असल्याचा धक्कादायक आरोप सभागृह नेते रमेश म्हस्के यांनी केला आहे. आत्तापर्यंत वाटलेली 70,000 फूट चटई क्षेत्राची खैरात नियमित करण्यासाठी पुढल्या पुनर्विकास प्रस्तावातून ती वजा करावी अशी शिफारस महापालिकेनं म्हाडाला केली आहे. एकावर खैरात तर दुसऱ्यावर अन्याय असं दुटप्पी धोरण अवलंबिण्याचा अधिकार पालिका आणि म्हाडाला कोणी दिला असा प्रश्न म्हस्के यांनी उपस्थित केला आहे. वर्तकनगर येथील म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासासाठी पालिकेनं विकास नियंत्रण नियमावलीच्या अपेंडिक्स आरचा आधार घेत 15% इन्सेंटिव्ह चटई क्षेत्र मंजूर केलं होतं. 20 इमारतींचे आराखडे या वाढीव चटई क्षेत्रासह मंजूर करण्यात आले आहेत. मात्र हा नियम म्हाडा पुनर्विकासासाठी लागू होतो की नाही याबाबत स्पष्टीकरण मागवल्यानंतर राज्य शासनानं 15% इन्सेंटिव्ह चटई क्षेत्र देता येणार नाही असं स्पष्ट केलं आहे. 20 पैकी काही इमारतींचं बांधकाम पूर्ण झालं असून त्यांना वापर परवानासुद्धा मिळाला आहे. 70,000 चौरस फुटाच्या अतिरिक्त बांधकामाला नियमबाह्य पद्धतीनं मंजुरी दिल्यामुळं विकासकांना 35 कोटीचा वाढीव नफा लाटण्याचा मार्ग मोकळा झाल्याचा आरोप म्हस्के यांनी केला आहे. त्यानंतर पालिकेनं केलेली चूक निसरण्यासाठी नवी शक्कल लढवली असून ती आणखी विचित्र आणि पुन्हा त्याच विकासकांचं हित जपणारी असल्याचा गंभीर आरोप म्हस्के यांनी केला आहे. वाढीव चटई क्षेत्रातील 50,000 चौरस फूट चटई क्षेत्राचं बांधकाम रोखणं पालिकेला शक्य आहे. मात्र तसं न करता ते बांधकाम नियमित करण्याचा खटाटोप पालिका करत आहे. काही इमारतींचं बांधकाम सुरू असून त्यांच्याकडून वाढीव बांधकामासाठी दंड वसूल केला जाणार आहे. पण विकासकांनी हा दंड न भरल्यास त्यांना भोगवटा प्रमाणपत्र मिळणार नाही. यातून पुन्हा अशा इमारतींमध्ये घरं घेणारी कुटुंब भरडली जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बुलेट ट्रेनला विरोध करणार आहेत. एका पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी ही भूमिका मांडली. बुलेट ट्रेनसाठी महापालिका क्षेत्रातील 36.62% हेक्टर भूसंपादन करावं लागणार आहे. मात्र ही जागा विकास आराखड्यात शाळा, पोलीस ठाणं, प्रभाग समिती कार्यालय, मलनिस्सारण प्रकल्प अशांसाठी आरक्षित आहे. त्यामुळं त्यांचं आरक्षण बदलावं लागणार आहे. गेल्या वर्षी महापालिकेनं आरक्षण फेरबदलाचा प्रस्ताव तयार केला होता आणि तो सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीला आणण्यासाठी महापौरांकडे पाठवला होता. मात्र त्यावेळी शिवसेनेनं हा प्रस्ताव विषय पत्रिकेवर घेतला नव्हता. आता उद्याच्या सर्वसाधारण सभेपुढे हा प्रस्ताव मंजुरीसाठी आणला जाणार आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असल्याचं आनंद परांजपे यांनी सांगितलं. गेल्या 10 ते 15 दिवसापासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत आहे. विस्तारित ठाणे रेल्वे स्थानकाची एकही वीट पुढे सरकत नाही. ठाणे ते दिवा 5वा आणि 6वा रेल्वे मार्ग, कल्याण टर्मिनसच्या समस्या या बाबींकडे निवडून आलेल्या खासदारांचं दुर्लक्ष होत आहे. मात्र बुलेट ट्रेनला पायघड्या घालून भूमिपुत्रांच्या जमिनीवर नांगर फिरवला जात आहे.
भूमिपुत्रांच्या शेतजमिनी संपादित करून त्यांना देशोधडीला लावण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा तीव्र विरोध असून राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला विरोध करणार असल्याचं आनंद परांजपे यांनी सांगितलं. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयीसुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणे वार्ता .com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता .com. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. समूह विकास योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध तपासणी करण्याकरता खासगी ठेकेदारांना काम देण्याच्या 6.5 कोटींच्या प्रस्तावास मंजुरी देऊ नये अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानानं सर्वपक्षीय नगरसेवकांना केली आहे. उद्याच्या सर्वसाधारण सभेत समूह विकास योजनेतील लाभार्थी ठरवणं, चटई क्षेत्राची मोजणी करणं, सोयीसुविधा सर्वेक्षण, कायदेशीर बाबींची तपासणी करण्याचं काम क्रिसिल आणि टेककॉम या कंपनीज दिलं जाणार असून यासाठी 6.5 कोटींचा खर्च आहे. उद्याच्या सर्वसाधारण सभेत याबाबतच्या प्रस्तावास मंजुरीसाठी ठेवण्यात आलं आहे. त्यास मंजुरी देऊ नये यासाठी ठाणे मतदाता जागरण अभियानानं सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना साकडं घातलं आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना एकूणच या योजनेबाबत सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. मुंबई महापालिकेप्रमाणेच ठाण्यातही गच्चीवरील वेदर शेडला मान्यता मिळावी अशी मागणी ठाण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते राजीव दत्ता यांनी मुख्य सचिवांकडे केली आहे. मुंबई महापालिकेनं गच्चीवरील वेदर शेडला मान्यता दिली आहे. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गच्चीवरील वेदर शेडला मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यातही आला आहे, पण अद्यापही या प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळू शकलेली नाही. त्यामुळं सामाजिक इतास्तव गच्चींवरील वेदर शेडला लवकरात लवकर मंजुरी मिळावी अशी मागणी राजीव दत्ता यांनी मुख्य सचिवांकडे केली आहे. ठाणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा उद्या 9:00 पुढील 24 तास बंद राहणार आहे. पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी हा पाणीपुरवठा उद्या म्हणजे 19 जून 9:00 पासून 20 जून 9:00 पर्यंत बंद राहणार आहे. यामुळं घोडबंदर रस्ता, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, गांधीनगर, इंदिरानगर, श्रीनगर, लोकमान्यनगर, समतानगर, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, साकेत, जेल, उतळसहर, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर आणि कळव्याच्या काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जवळपासच्या 2 महिन्याच्या सुट्टीनंतर काल शाळा सुरू झाल्या. शाळेचा पहिला दिवस काल विविध ठिकाणी अनोख्या पद्धतीनं साजरा झाला. खासगी शाळांमध्ये प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक शाळेत मुलांचं खाऊ फुलं देऊन स्वागत करण्यात आलं. काही शाळांमध्ये पूर्वप्राथमिकच्या मुलांना ओवाळून त्यांचं स्वागत करण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये पानाफुलांचं बांधलेलं तोरण, गोडधोड जेवणाची पंगत, ढोलताशाच्या गजरात विद्यार्थ्यांची काढलेली मिरवणूक, नक्षीदार रांगोळी, रंगीबेरंगी फुग्यांनी केलेली शाळेची सजावट असं आल्हाददायक वातावरण बघायला मिळालं. प्री नर्सरी शाळाही याबरोबरच सुरू झाल्या. अगदीच 1.5 ते 2 वर्षाची कधीही आईबाबांपासून दूर न झालेली मुलं शाळेत जाताना अनोखं चित्र पाहायला मिळत होतं. धाय मोकलून रडणारी मुलं, आनंदात बागडणारी मुलं, त्यांच्याबरोबर भावनावीत झालेले पालक असं चित्र या शाळांमध्ये पाहायला मिळत होतं. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर.
आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता @gmail.com या आमच्या ईमेलवर कळू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। बुलेट ट्रेनसाठीच्या जमिनीवरील आरक्षण बदलास राष्ट्रवादी करणार विरोध। मुंबईप्रमाणेच ठाण्यातील गच्चीवरील वेदर शेडला मंजुरी देण्याची मुख्य सचिवांकडे मागणी। आणि उद्या सकाळपासून पुढील 24 तास शहराचा पाणी पुरवठा बंद। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अथवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला भेट देऊ शकता। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।